येशूच प्रतिज्ञा केलेला ख्रिस्त हाय. जेव्हा देवाने सृष्टी बनवली तेव्हा सर्व काही परिपूर्ण होते, कोणतेही पाप नव्हते. आदम अन हवा एकमेकावर प्रेम करत होते, पण ते देवावर प्रेम करत होते तेव्हा कोणती बिमारी या मरण नव्हते. असेच राहावे अशी देवाची इच्छा होती. सैतानाने सर्पाच्या माध्यमातून बगीच्यामध्ये हवेसोबत गोष्ट केली, काऊन की तो तिले धोका देणारा होता. तेव्हाच तिने अन आदमाने देवाच्या विरुद्ध पाप केले, काऊन की त्याने पाप केले होते. म्हणून पृथ्वीवर राहणारे सगळे जण मरून जातात, काऊन की आदम अन हवेने पाप केल्यामुळे. आणखी एक भयानक गोष्ट घडली, तेव्हा ते देवाचे वैरी झाले. त्याचा परिणाम तेव्हापासून पृथ्वीवर जन्म घेणारा हरेक जण पापाचा स्वभाव घेऊन जन्मतो, अन तो देवाचा शत्रू पण होतो. पापामुळे देवामध्ये अन माणसामध्ये असणारा नातेसंबंध तुटला होता. तुरंत हा नातेसंबंध परत जोडण्याची देवाने एक योजना बनवली. देवाने प्रतिज्ञा दिली की हवेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडीन व सैतान त्याची टाक फोडीन, अर्थात सैतान ख्रिस्ताले जीवाने मारीन, पण देव त्याले परत जिवंत करीन. अन मग ख्रिस्त सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करीन. अनेक वर्षानंतर देवाने येशू हाच ख्रिस्त आहे हे प्रकट केले. जेव्हा देवाने सगळी पृथ्वी जलप्रलयाद्वारे नष्ट केली तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी देवाने एक जहाज दिले. त्याच प्रकारे माणसाच्या पापामुळे हरेक जण मरणास पात्र आहे, पण त्याचवर विश्वास ठेवणाऱ्यास वाचवण्यासाठी देवाने येशूला पाठवले. शेकडो वर्षापासून महायाजक माणसाचे आपल्या पापाची शिक्षा मरण आहे हे दर्शवण्यासाठी सारखे बलिदान व होमार्पणे करत, पण त्या बलिदानाद्वारे त्याच्या पापाची क्षमा होऊ शकली नाही. येशू हा एक मोठा महायाजक आहे, इतर याचकांनी केले नाही असे येशूने केले. सगळ्या जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना पापाची क्षमा व्हावी. येशू हा एक परिपूर्ण महायाजक होता, कारण त्याने प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. देवाने अब्रामाले म्हटलं, मी तुझ्याद्वारे जगातल्या सगळ्या कुळाले आशीर्वादित करीन. येशू ख्रिस्त हा अब्रामाचा वंशज आहे. देवाने अब्रामले म्हटलं की तू आपल्या एकुलत्या पोराले बलिदान कर, पण देवाने इसाकच्या बदल्यात बलिदान करण्यासाठी एक मेंढरू दिले. आपण सगळे पापासाठी मारण्याच्या योग्य होतो, पण देवाने आपल्या ठिकाणी मरण्यासाठी येशू ख्रिस्ताले बलिदान म्हणून दिले. यामुळेच आपण येशूले देवाचे मेंढरू म्हणतो. जेव्हा देवाने मिस्र देशावर आखरी विपत्ती पाठवली तेव्हा त्याने हरेक इस्रायली कुटुंबाले एक मेंढराचे बलिदान करायला सांगितले. ते मेंढरू निर्दोष असले पाहिजे आणि त्याचे रक्त घराच्या दरवाजाच्या चौकटीवर लावावे असे सांगितले होते. जेव्हा देवाने रक्त पाहिले तेव्हा त्याचे घर ओलांडून तो समोर गेला आणि त्याच्या पहिल्या लेकराले मारले नाही. जेव्हा असे झाले त्याले देवाने फसह सण म्हटलं. येशू ख्रिस्त हा आमच्या फसह सणाचे मेंढरू आहे. त्याने कधी पाप केले नाही आणि तो पूर्णपणे निर्दोष आहे. आणि तो फसह सणाच्या दिवशी मेला. जो कोणी येशूवर विश्वास करते तेव्हा येशूचे रक्त त्याच्या पापाची किंमत चुकवते. हे असे आहे की देव त्या माणसाले शिक्षा नाही देता ओलांडून समोर जाते. देवाने इस्रायली लोकांसंग करार केला होता, काऊन की हे असे लोक आहेत ज्याले देवाने निवडले आहे. पण देवाने आता असा एक नवा करार केला, ह्या नव्या करारामुळे कोणत्याही समुदायातील कोणीही येशूवरील विश्वासाद्वारे देवाची लेकरं होऊ शकतात. मोशे एक असा भविष्यवक्ता आहे ज्याने देवाच्या वचनाचा प्रचार मोठ्या सामर्थ्याने केला, पण येशू भविष्यवक्त्यामध्ये एक महान आहे. म्हणून त्याने जे काही केले व बोलले ते देवाचे कार्य अन शब्द होते. म्हणूनच येशूले देवाचा शब्द असे म्हणतात. देवाने राजा दावीद संग प्रतिज्ञा केली होती की राजाच्या रूपात त्याच्या वंशजापैकी एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करीन. येशू हा देवाचा पोरगा अन ख्रिस्त हा म्हणून तो राजा दाविदाचा एक वंशज आहे जो नेहमीकरिता राज्य करतो. दाविद हा तर इस्रायलचा राजा होता, पण येशू हा सगळ्या जगाचा राजा आहे. तो परत येणार आहे अन आपल्या राज्यामध्ये न्यायाने अन शांतीने सर्वकाळ राज्य करणार आहे.